येणारी विधानसभा आहे आणि विधानसभेमध्ये आदिवासी टोकरेकोडी ढोरकोडी माधवकोडी मल्हारकोडी या जमातीशी आपली गाठ आहे. आदिवासी टोकरेकोडी ढोरकोडी जमातीचे लोक प्रांताधिकारी कार्यालय येथे प्रांत साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. तलाठी कार्यालयात व सर्कल अधिकारी यांच्याकडे आमचे प्रकरण पाच पाच सात सात महिने जाणीवपूर्वक प्रलंबित राहत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मागील काही काळापासून मुख्यमंत्र्यांसोबत बैठका करताय, पालकमंत्र्यांसोबत बैठका करताय, आमदारांसोबत आमच्या बैठका सुरू आहे, आणि तरीही जर आमच्यावर ही परिस्थिती जर येऊन ठेपली असेल जर तसं नाही झाल्यास लवकरात लवकर आम्ही प्रांतांच्या समोर निदर्शनं धरणे आणि उपोषणाचं सुद्धा आम्ही त्यानंतर तयारी दर्शवणार आहे. प्रांत अधिकारी साहेब यांच्या मानसिकतेवर जर हे दाखले देण्याच्या संदर्भात जर बुद्धिमत्ता असेल तर हा विषय सरळ सरळ आमच्यावर अन्याय आहे. आम्ही वगैरे काही मागत नाही, आमचं तिच्यामध्ये समावेशन आहे. आम्ही टोकरेकोडी ढोरकोडी आहे, त्याच्यामुळे हे आम्ही दाखले तुम्हाला मांगतोय. आणि त्याच्यामुळे एखाद्याची मानसिकता जर चुकीची असली आणि ते जर आम्हाला जर देत नसले सर तर हा आमच्यावर अन्याय. येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये आपण आपली आम्ही जी मागणी केलेली आहे ते सोडावी, अन्यथा आमचा समाज आमची जमात रस्त्यावर उतरेल आपल्याकडे. तुमच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसू नाही. आज आम्ही सर्व आदिवासी टोकरेकोडी ढोरकोडी जमातीचे लोक प्रांताधिकारी कार्यालय येथे प्रांत साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. निवेदन देताना वेगवेगळे विषय घेऊन आम्ही या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे. आम्ही प्रांत साहेबांना याबाबत सांगितलं की जे आमचे रखडलेले प्रकरण आहे, जे आपण क्युऱ्या मारलेले आहे, ते आमच्या जमातीच्या लोकांनी ते क्युऱ्या पूर्ण केलेले आहे. आणि महिना महिना दोन दोन महिन्यापासून जे आमच्या जमातीचे सर्टिफिकेटचे दाखले आपण जे त्या ठिकाणी रखडलेले आहे ते तात्काळ निर्गमित करण्यात यावे आणि या जास्तीत जास्त लोकांपर्यंतचा लाभ होईल या अनुषंगाने, कारण की आता कॉलेज शाळेची ऍडमिशन सुरू आहे, आमच्या जमातीच्या लोकांना त्या दाखल्यांची गरज आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त ते दाखले निर्गमित करावे. आणि त्याचबरोबर आमच्या जमातीचे लोक मागील काही काळापासून मुख्यमंत्र्यांसोबत बैठका करताय, पालकमंत्र्यांसोबत बैठका करताय, आमदारांसोबत आमच्या बैठका सुरू आहे, आणि तरीही जर आमच्यावर ही परिस्थिती जर येऊन ठेपली असेल तर लक्षात ठेवा येणारी विधानसभा आहे आणि विधानसभेमध्ये आदिवासी टोकरेकोडी ढोरकोडी माधवकोडी मल्हारकोडी या जमातीशी आपली गाठ आहे. आपल्याला जसं तसं उत्तर दिलं जाईल हे या माध्यमातून मी सरकारला आणि प्रशासनाला या माध्यमातून मी सांगू इच्छितो. आज
समस्त तालुका भुसावळ तालुक्यातून जे जमलेले इथे समाज बांधव आहे त्यांना येऊन आम्ही प्रांत कार्यालयामध्ये प्रांत साहेबांसोबत सकारात्मक चर्चा झालेली आहे. त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की आमचे जे रिजेक्ट मारलेले जे काही प्रकरण आहे ते सुद्धा लवकरात लवकर ते निकाली काढणार आहे. जर तसं नाही झाल्यास लवकरात लवकर आम्ही प्रांतांच्या समोर निदर्शनं धरणे आणि उपोषणाचं सुद्धा आम्ही त्यानंतर तयारी दर्शवणार आहे. आमच्या भुसावळ तालुक्यात तसेच जे आसपास जे तालुके आहे आम्ही 36 ज्या 6 नोंदी आहे आमचे समाज बांधव टाकतात तलाठी कार्यालयात व सर्कल अधिकारी यांच्याकडे आमचे प्रकरण 5-5, 7-7 महिने जाणीवपूर्वक प्रलंबित राहतात. म्हणून आम्ही आज आमची समाजाची बैठक घेऊन माननीय प्रांत अधिकारी यांच्याकडे आमचे जे काही मुद्दे होते काही समस्या आहेत त्या मांडलेल्या आहेत. त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की लवकरच आम्ही तसे आदेश तहसील कार्यालय यांना देऊ, तलाठी यांना देऊ व सर्कल अधिकारी यांना देऊ आणि तसे न झाल्यास आमच्या जमातीने आता पुढील काळात या प्रांत कार्यालयासमोर जर का आम्हाला आंदोलन करावं लागलं आमच्या न्याय हक्कासाठी तेही आम्ही लवकरच करणार आहोत. म्हणून एकच विनंती की आमचे प्रकरण प्रलंबित प्रकरण लवकरात लवकर काढण्यात यावे एवढीच विनंती. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा.
subscribe now and press the bell icon. Never miss an update.